रिश्तो मीट एक कॉन्फ्रेंस रूम जिते छोकरे छोकरी के एक बेसा मिलाइंड है या कची मिसरी जेड़ा फंक्शंस तमा करे सको था वो भी बिल्कुल फ्री में कोई भले तमा rishto.com में मेंबरशिप वर्ती हुजे या न रिश्तो मीट फॉर योर परफेक्ट मैच। उल्लास नगर के पास आत्माराम नगर परिसर निवासी किन्नर सागरिका इंगोले और उसके भाई अक्षय इंगोले के साथ मारपीट करने की घटना सामने आई है, जहां 3 दिन बीत जाने के बाद भी पुलिस केवल कार्रवाई के नाम पर कुछ नहीं कर रही है, ऐसा आरोप किन्नर इंगोले ने की है। सागरिका और अक्षय की शिकायत पर विट्ठलवाड़ी पुलिस स्टेशन में NC दर्ज की गई है। अब सागरिका ने पुलिस पर कार्रवाई नहीं करने का आरोप लगाया है, जिसके चलते किन्नर समाज की तरफ से विट्ठलवाड़ी पुलिस स्टेशन के वरिष्ठ पुलिस निरीक्षक संजय गायकवाड़ से मुलाकात की गई और इस मामले पर कार्रवाई करने के लिए मांग की गई। सागरिका का कहना है कि मारपीट करने वाले युवक आत्माराम नगर के हैं। आत्माराम नगर के कुछ युवक जो अपने आप को गुंडा समझते हैं, जिनमें कुछ गांजेरी भी हैं, ऐसा सागरिका का कहना है, जिनसे अब हमारे जीवन के लिए खतरा है और अगर पुलिस कोई कार्रवाई नहीं करती है तो उन्हें आत्महत्या करने का फैसला किया है। माझ्यासोबत हाणामारीचा प्रकार घडलेला आहे। हाणामारी अशी झालेली आहे, माझ्याकडे देवीचा कार्यक्रम होता, कार्यक्रम लय मोठा भी नव्हता, घरातल्या घरात कार्यक्रम करत होते मी, आणि रात्री 8:30-8:30 ती मुलं आली, मला पैसे मागू लागले की तुझ्या घरी कार्यक्रम आहे देवीचा, आम्हाला पैसे दे, असं तसं आम्ही कार्यक्रम तुझ्या धिंगाणा करू। तर मी म्हणलं मीच इकडं तिकडं भीक मागून सांग कार्यक्रम करते तर तुम्हाला कुठून पैसे देऊ। मी एक वेळा टाळलं, 2 वेळा टाळलं, 3 वेळा टाळलं, तिसरे टाईम चौथे टाईम ते लोक ऐकतच नव्हते। मग शेवटला माझी मम्मीकडनं मी त्यांना पैसे काढून दिले, मी एका मुलाला दिले, मग दुसरा मुलगा माझ्यासंग हुजीत लागला घालायला। तेवढ्यात माझ्या भावाने तो प्रकार पाहिला की तो माझ्यासंग हुजीत घालतोय। माझा भाऊ त्याला म्हणला की अरे तो इकडं तिकडं भीक मागून सांग देवीचा कार्यक्रम करतोय, आणि त्यात पण तुम्ही लोक त्याला त्रास देता पैशाचा। बस एवढाच माझा भाऊ त्यांना बोलला असेल तर तेवढ्यातून माझ्या भावाला 15-16 पोरांनी बाहेर काढून हाणामारीचा प्रकार केला। जेव्हा ती लोक पैसे मागायला तेव्हा 7-8 पोरं होती, आणि जेव्हा माराच्या वेळेस 15-16 पोरं होती त्या ठिकाणी। मी रात्री पुलिस स्टेशनला त्याच वेळेस आम्ही पुलिस स्टेशनला आलो, पोलिसांना मी सगळं हा घटना काय घडली ती सगळी सांगितली, पोलीस तात्पुरती आली निघून गेली, त्यानंतर काही चौकशी केल्या नाही। मग दुसऱ्या दिवशी दुपारी काय झालं, तेच पोरं माझ्या भावाला शोधू लागले की मारायला, की इसका हम मर्डर ही करेंगे, इसको हम खतम करेंगे, इसने हमारे साथ ऐसा रात को सुलूक किया, हम इसको छोड़ेंगे नहीं। तात्पर्य की माझ्या मम्मीच्या घरापर्यंत गणपती मंदिरपर्यंत ते लोक मुलं माझ्या भावाला शोधत होती। शोधल्यानंतर दुपारी 1 वाजता ती लोक माझ्या घरी आली, तिकडनं माझ्या घरी आली आणि मला दरवाजा ठोकून त्या लोकांनी बाहेर काढलं। जेव्हा बाहेर काढताना 2 मुलंच होती, पलीकडं किती मुलं होती मी नव्हते बघायला। मला जेव्हा बाहेर काढल्यानंतर जसं मला खेचलं गेलं तर मला 7-8 पोरांनी नाही ना तर साडी काढून मला मारलेलं आहे, फावड्याच्या दांडांनी मारलेलं आहे, मला इथं चाकूसुद्धा लागलेला आहे त्यांचा, मला इथं फावड्याचा दांडासुद्धा लागलेला आहे, आणि मुक्का मारतो जास्त करून माझ्या मांडीवर भरपूर लागलं आहे, मला चलतासुद्धा येत नाही आहे। मग त्यानंतरसुद्धा 1:30 मॅटर घडल्यानंतर 2 वाजता मी पुलिस स्टेशनमध्ये आले, पोलिसांना मी सगळी कारवाई सांगितली, पोलिसांनी मला NC नंबर लिहून दिला, पोलीस मला बोलले की चल आम्ही तुला काय असेल का आम्ही सपोर्ट सिस्टम करू। त्यानंतर 2 पोलीस माझ्यासोबत आले, मी त्यांना पोलिसांना, पोलीस मला बोलले की तुला त्यांचं घर माहिती आहे का। मग त्या मुलांची मी घरं दाखवली, ज्या मुलाचं एका मुलाचं मी घर दाखवलं त्याच मुलांनीसुद्धा मला काल रात्री मला मारली। जर का पोलिसांनी त्या मुलाला जर तवाच तिथं पकडलं असतं तर मला काल पोलीस त्या मुलांनी मला मारलं नसतं। पोलिसांनी त्या मुलाला सोडून दिलं, पोलीस आले की तो पोलिसाला तो मुलगा भेटला नाही, म्हणून पोलिसांनी विषय ड्रॉप केला। ड्रॉप केल्यानंतर त्याच मुलांनी मला काल अक्षरशः साडी काढून संध्याकाळी 9 वाजता मला मारहाण केलेली, भरपूर मला मारलं, एवढ्या मोठ्या मोठ्या दगडांनी मला मारलं आहे। मी पोलीस स्टेशनला परत आले काल संध्याकाळी, परत पोलीस स्टेशनला आले, पोलीस तक्रार का नाही घेतली तुमची? हा पोलीस म्हणतात तुमच्याकडे चुकी आहे, तुम्ही नांगा तमाशा करता, तुम्ही असं करता, आणि तसं मी काहीच केलेलं नाही, माझ्या एरियात तुम्ही चौकशी येऊन करू शकता। मारायला घारा नावाचा मुलगा आहे, त्याचं नाव रुद्र आहे, त्याला घारा म्हटलं जातं, आणि एक मास नावाचा मुलगा आहे, त्याला मासच म्हणतात, की त्याचं मला पूर्ण नाव मला माहिती नाही, कारण की मी तसल्या लोकांची माहिती ठेवत नाही, कारण की ते गांजाळी मुलं आहेत। नमस्कार, मी उल्हासनगरवरनं बोलते आहे। 2 महिने अगोदर मी माझ्यासोबत हा प्रकार झाला, एक मुलगा मला मर्डर करून बोलला, तर मी त्याला चौकीवाल्यांना बोलले, त्याला उचलून आणल्यानंतर बी तो आतमध्ये नेऊन बी मलासुद्धा बोलत होता मर्डर करून पूर्ण स्टाफच्या समोर, पण स्टाफवाल्यांनी काही म्हणजे त्यांनी ॲक्शन घेतली नाही। म्हणजे इथल्या पोलिसांना त्या मुलांकडनं काही भेटतंय का? आम्ही किन्नर म्हणून आम्हाला इग्नोर करतं का? या ठिकाणी आमदार खासदारांचं जर भांडणं आलं असतं रातोरात त्या मुलांना उचललं असतं। आम्ही किन्नर आहे म्हणून हे लोक आम्हाला सपोर्ट नाही करत का? आम्ही या समाजाचा हिस्सा नाही का? प्लीज, आणि ही चौकी विठ्ठलवाडी पोलीस चौकी आमची भरपूरच मॅटर होता, ते नेहमी आम्हालाच बोलतात की तुम्ही काय केलं असेल, तुम्ही काय केलं असेल, पण माझं एवढंच म्हणणं आहे आता याच वारंवार चालत असणं
आम्ही आमचं स्वतःचं काही भी करून घेऊ. मी तर मी तर 10 लिटर घासले डाळून या पोलीस चौकी समोरच जळवून घेईन. आणि असं मुलांच्या हाताने मरण्यापेक्षा आम्ही आमच्या स्वतःचा मिळालेला काय त्रास आहे का हरकत आहे. आम्ही स्वतःच मरून जाऊ. आम्हाला आई बापाचा सपोर्ट नाही, आम्हाला कुठल्या गणपतीचा सपोर्ट नाही, नाही आम्हाला कुठल्या सोशल मीडियाचा सपोर्ट आहे. आम्ही आमच्या स्वतःच्या मेहनतीने करून खातो. आम्ही भीक मागून खाणारे हिजडे आहेत. आम्ही चोर लुटणारे हिजडे नाही आहेत. आम्ही गुंडागर्दीवाले हिजडे नाही आहेत. आम्हाला फक्त दुवा द्यायचा आणि 1 रुपया मागून खायचा. आम्ही हिजडे ह्याच जागेवर मुलीला जर घरातून मारून काढलं असतं तर तिच्यावर रेपचा केस बनवला असता. खाई दडा आहे बी 3 कपडे साडी घालतो. रेप करायला सुद्धा आले होते. रेप करायला सुद्धा आले होते. 4 मुलं रेप करायला होते. मुलीचा पहिल्या त्यांनी ऍक्शन घेतलं असतं. आम्ही किन्नर आता तिला एवढं रात्री मारलंय तर पोलिसांनी घेतली पाहिजे ना ऍक्शन. का नाही घेते. आम्ही हिदडे म्हणून त्यामुळे ऍक्शन नाही घेतो. मुलीची तक्रार 1 मिनिटात घे. मुलीचा पदर वाढला की बोलणार की रेपची केस बनवणार. हा इथल्या पोलिसांचा नियम आहे. आणि हिदडांना काही सहकार्य नाही करत आहे. आम्ही कुठं जायचं आणि कोणासमोर पदर पसरायचं हा तुम्हाला प्रश्न. आमचं तेच म्हणे की तिथे त्या मुलांना तुम्ही उचलून आणा आत्ताच्या आता त्यांच्यावर काहीतरी कारवाई करा आणि लिहून द्या तिथे त्यांच्याकडनं. आमच्या किनाऱ्याला कोणी भी काही हा केसाला हात लावणार तर ते जिम्मेदार राहणार. वहीं अब सहायक पुलिस आयुक्त मोतीचंद राठौर ने इस मामले में जल्द शिकायत दर्ज कर आरोपियों को गिरफ्तार करने के आदेश दिए हैं। उल्लास लाइन बुलेटिन को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाएं और देखिए उल्लास लाइन बुलेटिन की न्यूज़ सबसे पहले आपके मोबाइल पर.